नमस्कार, माझे नाव अन्वी गौरव सोनजे। आज मी दुर्गेचे सहावे रूप कात्यायनीबद्दल माहिती सांगणार आहे। दुर्गेचे हे सहावे रूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते। दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या देवीची उपासना केली जाते। या दिवशी साधकाचे मन आज्ञा या चक्रात स्थिर होते। या चक्रात स्थिर झालेला साधक कात्यायनीच्या चरणी आपले सर्वस्व वाहून देतो। परिपूर्ण आत्मदान करणाऱ्या भक्ताला देवी सहजपणे दर्शन देते। कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते, त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला। या कात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्यायनाचा जन्म झाला। भगवतीने कठोर तपस्या केली। भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती। भगवतीने त्यांच्या प्रार्थनेचा स्वीकार केला। जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला, तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतांनी आपल्या तेजाचा काही अंश देऊन महिषासुराच्या विनाशासाठी एका देवीला उत्पन्न केले। महर्षी कात्यायनाने या देवीची सर्वप्रथम पूजा केली, म्हणून या देवीला कात्यायनी देवी असे नाव पडले। अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी या देवीने महर्षी कात्यायनाच्या घरी जन्म घेतला होता। कात्यायनीचे रूप अत्यंत तेजस्वी आहे। तिला चार भुजा आहेत। डावीकडील वरच्या हातात तलवार व कमळाचे फूल आहे। तिचे वाहन सिंह आहे। या मातेची पूजा मनापासून जो करतो त्याला देवी दर्शन देते। सर्व मंगल मांगल्ये शिवे शर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते।